गुरुजींना विरोध केला जातोय आणि भिडे गुरुजी शहरात येत आहेत, तर त्यांच्या विरोधामध्ये आता खरं म्हणजे भिडे गुरुजींना 90 वर्षाचे असताना मी या ठिकाणी हे सांगतो की त्यांना गृह खात्याने यांना येऊ दिलं नाही पाहिजे, कारण इथे परत काहीतरी प्रॉब्लेम होईल. एक तर हे शहर शांत करण्याचा आमचा कायम प्रयत्न असतो, परत तिथे कोणी काही केलं की तो काही बोलणार होते, उद्या औरंगजेबाच्या बाबतीत बोलणार, याच्या बाबतीत बोलणार, कोणाच्याही बाबतीत बोलतात, आता एकनाथ महाराजच्या बाबतीत बोलेल, कोणाच्याही बाबतीत काही बोलतील, मग ते काय बरोबर लोक चिडतील ना. आता काहीतरी बोलायचं, नेहरूंच्या बाबतीत बोलणं म्हणजे काय, म्हणजे नेहरू जेलमध्ये गेले होते किती वर्ष तरी, हे सगळं आहे. पण काही बोलतो तो माणूस, म्हणजे इतकं म्हातारतळ लागलं काय की त्यांना आता, असं बरोबर नाही. त्याने आणि हे सगळं बी टीम आहे, भाजपचं भिडे टीम आहे, भिडे टीम भाजपची भिडे टीम आहे, भिडे टीम आहे, हे आता भिडे टीम आहे. आणि मुद्दाम त्यांना पाठवायचं आणि मुद्दाम त्यांना हे करायचं आणि ते सगळं चाललं त्यांचं, म्हणजे वातावरण खराब करण्याचं. म्हणजे जे काही यांचं फेल्युअरनेस आहे, शेतकरी मरत आहेत, आत्महत्या करतायत, त्याच्यानंतर देशात बेरोजगारी वाढली, उद्योग महाराष्ट्रात येत नाही, त्याच्यानंतर मग महाराष्ट्र आज अस्थिर झालेला आहे, हे सगळं लक्ष इकडचं काढून त्या ठिकाणी भिडे गुरुजींच्या पाठीमागे लावून टाकायचं आणि भिडे गुरुजींचा निषेध व्यक्त करत बसायचं, असं चाललं सगळं. आणि म्हणून मी या ठिकाणी म्हणजे आपल्याला सर्वांना सांगतो, हे सगळं पूर्णपणे त्या ठिकाणी जे काही चाललं आहे हे भारतीय जनता पार्टीचा हा प्लॅन चालला आहे आणि तो प्लॅन तो फेल्युअर होणार. संभाजीनगरचं वातावरण खराब होईल ते, आणि खराब करणार तर मग पोलिसांना जबाबदारी पकडावं लागलं की तुमच्यामुळे झालं खराब, तुम्ही कशाला परवानगी दिली. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.